मला ओळखावयाला हवे माझे स्वप्न तुला, माझा असा जीव हवा माझी तळमळ तुला। धुळीमध्ये माझा माथा नम्र होतो ज्याच्यामुळे, विराट त्या गगनाचा थोडा हवा भास तुला। या ओळींमधून जो कवी आपल्याशी बोलतो आहे त्याची ओळख करून घेण्यासाठी आपल्याला केवळ वास्तवाचे भानच नव्हे तर त्या वास्तवातील शोषितांविषयी या कवीला वाटणारी तळमळ देखील समजून घेण्याची आवश्यकता आहे। हे कवी आहेत शरदचंद्र मुक्तिबोध आणि आज ग्रंथयात्रेच्या 40व्या भागात आपण त्यांच्या यात्रिक या कविता संग्रहातील कविता समजून घेणार आहोत। या कवितेच्या वाटेवर सर्व रसिक प्रेक्षकांचं स्वागत। शरदचंद्र मुक्तिबोधांचा जन्म 1921 साली इंदोरमध्ये झाला। उज्जैन आणि इंदोर इथे MA LLB पर्यंत शिक्षण घेतल्यावर त्यांनी माध्यमिक शाळेतून अध्यापन, वकिली, नागपूरच्या प्रकाश मासिकाचे सहसंपादन असे विविध व्यवसाय केले। 1957 पासून नागपूर महाविद्यालयात त्यांनी मराठीचे प्राध्यापक म्हणून काम केलं। 1949 साली नवी मळवाट हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला आणि 1957 साली यात्रिक हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला। कवितेव्यतिरिक्त मुक्तिबोधांनी क्षिप्रा, सरहद आणि जन हे वोळतुय जेथे या कादंबऱ्या आणि साहित्यिक समीक्षा देखील लिहिली। त्यांचे मोठे बंधू गजानन मुक्तिबोध हे हिंदी भाषेतील कवी आणि लेखक होते। मर्ढेकर आणि त्यांच्यानंतर मराठी कवितेत एक प्रकारचा नैराश्यपूर्ण स्वर अवतरला होता। मानवी जीवन हे यांत्रिक, निर्जीव व निष्फळ आहे असा आशय कवितेत उमटू लागला होता। त्या पार्श्वभूमीवर मुक्तिबोधांनी क्रांतिकारी आणि आशावादी कविता लिहिली। साम्यवादावरील श्रद्धेमुळे परिस्थितीशी संग्राम करण्याची तयारी आणि उज्ज्वल भविष्याचा विश्वास त्यांच्या कवितांमधून प्रकट होतो। लाल ज्योत एक महान उत्तर असते डोंगरासारख्या उंच उंच पुस्तकांना, कधी न विचारलेल्या व्याकुळ प्रश्नांना। ती दिसते निस्वप्नांना पंख फुटतात, रात्री मागे धावणाऱ्या ताऱ्यांची चाहूल लागते। अंधाराच्या मैदानावर प्रज्ञेचा ट्रॅक्टर फिरू लागतो, ठिणग्यांची पेरणी नि सोनेरी पिकांची स्वप्ने पडू लागतात। मला अंधाराच्या डोंगरातून सोनेरी पायवाटा गेलेल्या दिसतात, शब्दांचे गरुड बनतात, त्यांच्या पंखाखाली आकाश दबून जाते। जात्यावर मंजूळ ओव्या अजून ऐकू येतात, कारण मी ही अशीच एक ज्योत पाहिलेली आहे म्हणूनच असा निश्चिंत आहे। मुक्तिबोधांना वन्य निसर्गाचं आकर्षण आहे। त्यांच्या कवितेत निसर्गाची वर्णनं अलंकारांनी नटून येत नाहीत तर मनाच्या अवस्थांना संवादी अशी पार्श्वभूमी पुरवतात। श्रावण ढग पांगले हळूहळू, नि कोवळे पीत ऊन लागले डुलू। हरित हरित दाटशा तृणांकुरांवरी, नी पलीकडील त्या स्तब्धशा पहाडांवरी। शुभ्र शुभ्र गुबगुबीत मेघ मेंढरे, निळ्या दाट नभकुरणी लागली फिरू, इतस्तहा मोकळी। चंचल मनातील बदलत्या भावच्छटा दाखवताना ते लिहितात, गोड निळेपणा आहे उंच आकाशात, गोड मधुरिमा रमे खिन्न श्यामनात। तलावाच्या निळ्या लाटांवर हसे ऊन, मनसोक्त हसावेसे वाटे की मधून। पण मनात जेव्हा दुःख आणि अन्यायाविरुद्धची चीड भरून आलेली असते तेव्हा मुक्तिबोध लिहितात, कोठेतरी सोसाट्या जंगल डोले, वन्य ओढा पुलाखाली वेगे सळाळे। झोके घेता दिसतात कंदील लाल, जणू गरगरती पिळा रात्रीचे डोळे। इथे अंधारात वन्य पुलावरती स्तब्ध उभे राहू, ऐकू घो घो ध्वनी ती। मुक्तिबोधांच्या प्रेमकवितातून हा निसर्ग त्यांच्या भावनांशी अधिकच समरस होत जातो। अगदी नव्या प्रकारच्या निसर्ग प्रतिमातून मुक्तिबोध आठवणीतल्या प्रीतीमुळे उत्पन्न होणारी व्याकुळता, मिलनाची उत्सुकता, दैनंदिन सांसारिक जीवनाची अनुभूती आणि प्रेमानुभूतीतील अपेक्षा व्यक्त करतात। शक्य तर कधीमधी मला स्मरशील ना, तिथे दूर मालवात वडाच्या सघन पर्णराजीच्या पल्याड
जेव्हा सरत्या सांजेचे रंग अत्यंत तन्मयतेने कधी बघशील तू, तोडून घेशील काय माझ्या स्मृतीसवे मृदू लाल वटपान तू, असे कुठं हळूवार भावना ते निसर्गाच्या रम्य स्वरूपातून व्यक्त करतात, तर कधी मिलनाचा आवेग तशाच निसर्ग प्रतिमातून कलात्मक संयमाने दर्शवतात. सोसाट सुटेल वारा वडाची निबिड छाया, दोन विजा लवलवत्या छायेत उजाळतील, उडत्या फुलांचा ओला मादक सुगंध फेर धरील, नी दोन जीव उसासत भेटतील. केशवसुतांच्या मानवतावादाची परंपरा मुक्तिबोधांनी पुढे चालवली. अवतीभोवतीच्या दाहक सामाजिक वास्तवात होणारी शोषितांची पिळवणूक पाहून त्यांचं मन आकांत करतं. पांढरपेशा समाजाने कष्टकरी जीवनाशी एकरूपता केली पाहिजे असं त्यांना वाटतं. व्यक्ती आणि समष्टी यांच्यातील परात्मभावाचा निराश व्हावा यासाठी त्यांची कविता कायम प्रयत्नशील राहिली. अत्युष्ण पांढरी आग जळे सभोती, तुझी माझी त्यात होरपळते काया, शिरू ये आगीच्या श्वेत मर्मात दोघे, चरमक्षणाचा मूलस्पंद जाणाया, एक हाहाकार आणि फाटे गगन, कडकडाट आणि सत्ता झाली खंड खंड, नवे मन्वंतर आता येते जन्मास, मृत्यूचे ते तुटले साखळ दंड, उद्या एका हिरव्यागार टेकडीवर हासत हासत दोघे उभी राहू का, सभोवार हिरव्यागार जगात सुखी हिर्यासम लखाकते डोळे पाहू का. खोट्या गुन्हेगार आणि मतलबी जगाशी नाते तोडून त्या जगाचा धिक्कार करून मुक्तिबोध साध्या गरीब जनतेत मिसळतात. धिक्कारुनी तुम्हास मी हा चाललो ऐसा पुढे, धिक्कारुनी तुम्हास मी हा चाललो ऐसा पुढे, मर्म यातील हेच की मी येथला तुम्ही तेथले, तुम्ही तेथले हो पाप जेथे सौम्य सुंदर हासते, अन चौर्य गदगद संतवाणी बोलता न भगाजते. आजचे स्वप्न हे उद्याचे वास्तव होणार असा दुर्दम्य आशावाद मुक्तिबोधांच्या कवितातून प्रकट होतो. हातामध्ये झेंडा ताठ, मान ताठ, पाठीचा कणा ताठ, निर्भय दृष्टीचा पायाखाली डळमळती पृथ्वी, नि कोसळून पडणारे सारे जग, डोके घाशी पायावर अलौकिक नवा थाट पराक्रमी मानवाचा, अशा शब्दात मुक्तिबोध माणसाच्या समूह शक्ती भावनेचे उन्नयन करतात. त्यांची कविता अशी समूहाच्या क्रांतीसाठी प्रेरणादायी ठरते. साम्य मन्वंतराच्या गुलाबी पहाटेचे गीत गाणारी, साम्यवादी क्रांतीचे स्वागत करणारी, भावनेने थपथपलेली मुक्तिबोधांची कविता आपल्या वैचारिक भूमिकेशी सदैव एकनिष्ठ राहिली असं समीक्षक अक्षय काळे म्हणतात. जरी कालचे स्वप्न तडकले, मुकाट हसते सुंदर आशा, यात काय ते समजा एकच, कळी जन्मतः हरवी नाशा. आशावाद हा मुक्तिबोधांच्या समाज चिंतनपर काव्याचा कणा आहे. पुढे येणाऱ्या मार्क्सवादी आणि दलित कवींना मुक्तिबोधांची कविता दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरली. अंधाराला डोळा निघे यासारख्या कवितातून हे स्पष्ट होते. अंधाराला डोळा निघे विलक्षण लाल लाल, त्याच्या लाल किरणात माझे उजळ कपाळ. यात्रिक काव्यसंग्रहात 6 दीर्घ कविता आहेत. हिर्यासम लखाकते डोळे, मराठीची ये नगरी, ठिणगी, जेव्हा स्नेहाचे दिवे मिणमिणू लागतात, जेव्हा आत्मा फोडासम दुखतो, आणि आज 32 शिशिर ऋतू लोटले, या दीर्घ कविता मराठी काव्याचा भावकाव्याकडून विचारकाव्याकडे झालेला प्रवास दर्शवतात. या कवितांमधून मुक्तिबोध संघर्षमय समाज वास्तवाचे तपशीलवार चित्र रेखाटतात. जेव्हा स्नेहाचे दिवे मिणमिणू लागतात, जेव्हा अंधाराचे रोड पाय येतात भरभर जवळ जवळ, जेव्हा भिंतींवर उपेक्षांच्या छायांमध्ये कुत्सित कुजबूज चालते, जेव्हा ज्या पायावर टेकले होतेस डोके त्याच्या दगडी आघाताने कपाळ रक्ताळते, तेव्हा का तिळ तिळ तुटते तुझे मन, तेव्हा का काळजात खोल बाण रुतलेल्या पाखरागत तडफडते जीवन,
तेव्हा का घबराटाने किंकाळी फोडावीशी वाटते, तेव्हा का तक्रारीच्या चित्कारांनी सारी रात्र आक्रंदून टाकावीशी वाटते, तेव्हा का मरावेसे वाटते, नी मरताना शाप देऊन निघावेसे वाटते। शोषितांची पिळवणूक अधोरेखित करताना मुक्तिबोध ती अशी स्पष्ट शब्दात करतात, पण केवळ हे भयाण वास्तव वर्णन करून त्यांची कविता थांबत नाही। या यातनेच्या पोटीच प्रेरणेचा प्रत्यय त्यांना सतत लाभतो। वैफल्याच्या भेसूरशा भुयारामध्ये मृत्यूचे सुस्कारे भयभरे ऐकत, कामाचे योजने लांब तास विक्राळ त्यातून घामाघूम होत झुंजत, कलंदरासम लुटवीत स्वतःस हरेक जाणीवेचे मोल फेडत, स्वतःचे मरण स्वतः सुखे बघत, सर्वाश्लेषी व्यक्तित्वास आकार देत तुम्ही येत आहात। आपल्या ठिणगी या कवितेत ते म्हणतात, हृदयाच्या अंधारी विझू विझू करणारी, हृदयाच्या अंधारी विझू विझू करणारी, परी झगडत फुलणारी एक एक चिमुकली ठिणगी, तीच असे माझी जिंदगी। मुक्तिबोधांच्या कवितेची शैली मरढेकर युगातील शैलीपेक्षा वेगळी आहे। वृत्ताचे नियम न पाळणारी अनिर्बंध रचना त्यांनी केली। मनात निर्माण होणारा विचारांचा कल्लोळ जसाच्या तसा कवितेत उतरवण्याचे सामर्थ्य त्यांच्या शैलीत आहे। मनातील दाहक जळजळीत प्रक्षोभ त्यांनी संज्ञाप्रवाही ओघवत्या विचारशैलीत प्रकट केला। त्यांनी वापरलेल्या प्रतिमांतून एक प्रकारचे रौद्र अद्भुत आणि भयकारी वातावरण नाट्यमय रीतीने प्रत्ययास येते। स्फुंदणारी सांज, तारका टिपे, जळ चुंबणारे मेघ यासारख्या प्रतिमांतून कवीचा अर्थपूर्ण अनुभव वाचकाच्या मनात उतरतो। मुक्तिबोधांच्या याच प्रतिमासृष्टीचा पुढे अस्तित्ववादी कवींनी आणखी विकास केला। मुक्तिबोधांच्या कवितेविषयी आपल्याशी आज बोलत आहेत प्रोफेसर राजेंद्र वाटाणे। नमस्कार। कवी शरदचंद्र माधव मुक्तिबोधांनी नव्या जाणीवा, नवे आशय आणि नवे विचार घेऊन स्वतःची नवी मळवाट स्वीकारली। स्वतः त्या वाटेचे यात्रिक होऊन सत्याची जात अंगीकारली। यात्रिकमध्ये एकीकडे सामाजिक जाणीवा आणि त्यामागील मार्क्सवादी विचारधिष्ठा प्रस्थापित होत जातात, तर दुसरीकडे आध्यात्मिक मानवतावादाकडील प्रवासाची पाऊल चिन्हे आढळतात। यात्रिकमधील कवितेत आशय, प्रतिमा आणि प्रतिपादन यांचा बोधपूर्ण समन्वय साधला आहे। मला ओळखावयाला या कवितेत आपले प्रयोजन व्यक्त करताना ते म्हणतात, माझ्या हृदयीचे रक्त मजकूर लिहित आजा, वितळून टाकील तो तुझ्या माझ्या तिलकडे। कवितेला चैतन्य तत्वाचा स्पर्श अनिवार्य असल्याची जाणीव त्यांनी येथे करून दिली आहे। तर नाही कसली हुरूर या कवितेतून परिवर्तनाची जाणीव करून देताना, आली तुफाने विराट त्याचे धरोनिया हात, दिली सहजी परतून गेली लवून मुकाट, याची कुठलीही खंत कवी म्हणाला नाही। हिऱ्या समलखाकते डोळे या कवितेत ते सांगतात, फाटकेसे देह फाटकी लखतरे, तरंगू लागले अंधारावरती पेटलेले डोळे। यातून त्यांच्या चिंतनशील व प्रगल्भ मनाची जशी साक्ष पटते, त्याचप्रमाणे त्यांचा मानवतेचा कळवळा देखील स्पष्ट होतो। त्यांची दोन ज्योती ही कविता साम्यवादाचे भूषण ठरणारी आहे। ते म्हणतात, दुःख सर्वांचेच आहे, तुमचे आहे, माझे आहे, पण दुःखादुःखाच्या जाती असतात। या दोन ज्योती दोन प्रवृत्तीच्या प्रतीक आहेत। त्यांची ठिणगी ही कविता बंडाचा आणि नव्याने स्वर्ग निर्माण करण्याचा संदेश देते, तर मराठीची नगरीमधील अनुभव कवी मनाला उदास करून सोडतो। यात्रिकमधील प्रेम कवितेत थोडी उदासीनता जाणवते, परंतु ती क्षणिक आहे। त्यांच्या शक्य तर कधीमधी हिर्यासम लखाकते डोळे, आज 32 शिशिर ऋतू लोटले, परिवर्तन इत्यादी कवितांमधून प्रेमानुभूती व्यक्त झालेली आहे। तर मेघ अंधारून येता, गरजत गरजत मंद, गोड निळेपणा, श्रावण ढग यासारख्या कवितांमधून निसर्ग सौंदर्यानुभूतीचा सहजच प्रत्यय येतो। त्यांच्या कवितेत
वैचारिकता जशी आहे तशीच भावात्मकता देखील आहे। तर काही कवितांमधून मृत्यूविषयीचे चिंतन आले आहे। आम्ही या कवितेतून ते सांगतात, मातीतून मानवता मृत्युंजय, मातीतून सृजनांची गती अक्षय। येथे मृत्यूची सृजनाशी घातलेली सांगड लक्षणीय आहे। याशिवाय त्यांची दीर्घ कविता आत्मनिष्ठेतून विकसित झाली असून ती एका विशाल आशयाच्या सामाजिक सांस्कृतिक जाणीवा व्यक्त करणारी आहे। प्रतिमा प्राधान्य तर मुक्तिबोधांच्या कवितेचा ठळक विशेष आहे। त्यांच्या प्रतिमासृष्टीवर संघर्ष, विनाश, मृत्यू आणि अंधार या कल्पनांची गडद छाया असली तरी तिचा केंद्र स्वातंत्र्य, सृजन आणि भविष्याला उजळणारी आशा इत्यादी कल्पनांनी भरलेला आहे। त्यांच्या प्रतिमा या पंचसंवेदनांनी युक्त आहेत। लाल कंदील, निळे ढग, काळे पत्थर, लाली जंगले, गुलाबी पहाट इत्यादी रंगसंवेदना, विजेची धार, मोत्यांची बरसात यासारख्या दृक संवेदना, गरम धुराळा, कंपविणारी अचान, रेशमाची मिठी अशा स्पर्श संवेदना, मयुराचा टाहो, घोंगावणारा वात अशा नाद प्रतिमांसोबतच गंध आणि स्वाद संवेदना देखील लक्षवेधक ठरणाऱ्या आहेत। याशिवाय निसर्ग प्रतिमा व सूर्य प्रतिमांचे बरेच प्राबल्य मुक्तिबोधांच्या कवितेत आढळते। मुक्तिबोधांच्या यात्रिकमधील एकूणच कविता आशय विषय आणि अभिव्यक्तीच्या दृष्टीने समृद्ध असून त्या वर्तमानाप्रमाणेच भविष्याच्या वास्तव सृष्टीचे प्रकटीकरण करणाऱ्या आहेत। मुक्तिबोधांनी मराठी कवितेला एक वैचारिक बैठक दिली, पण त्यांच्या प्रतिभेचे वैशिष्ट्य असे की चिंतनशील असूनही त्यांची कविता तर्ककर्कश होत नाही। अस्सल अनुभवातून उतरणारी प्रत्ययकारी रचना असेच तिचे स्वरूप आहे। त्यांच्या शब्दात सांगायचं तर, ये आहा हा सांज ती पसरे धुके संदिग्ध से, मंजुळस्वरी कोण ती तुनी हाक मजला मारते, मी बोलता जी बोलता विसरे वदे मी कायते, अन रोजचे जग पाहुनी मन विस्मये भांबावते। असं त्यांचं मन सौंदर्यग्राही आहे आणि सृष्टीतील या सौंदर्याबरोबरच माणसाला असलेला वेदनेचा शाप पाहून त्यांचं मन कळवळतं। माझ्या आशेला उमाळा आहे, खरे वाटो की न वाटो तुला, माझ्या दुःखाला जिव्हाळा आहे, खरे वाटो की न वाटो तुला, मी म्हणतो की माझे आसू असतात ऊन ऊन, त्यांना तूच दिली धक, खरे वाटो की न वाटो तुला। वन्य निसर्गाचे त्याच्या रांगड्या छटांसह वर्णन करणारी, भीषण वास्तवाचे चपखल भान देणारी आणि आशावादाने लखाखणारी यात्रिक या संग्रहातील मुक्तिबोधांची कविता अवश्य वाचा। ग्रंथयात्रेच्या पुढच्या भागात आपण एका सिद्धहस्त लेखकाबरोबर एका दूरच्या प्रवासाला जाणार आहोत। तोपर्यंत वाचत रहा।